नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टी सी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक तेरावा दरवेळीप्रमाणे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्यांचे आपण काही प्रश्न बघणार आहोत त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे प्रश्न पहिला जगात कोणता देश अंतराळावरील खर्चाबाबत प्रथम क्रमांकावर आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी अमेरिका प्रश्न क्रमांक दुसरा तंतुकणिका व लवके ही डॅशडॅश असलेली अंगके आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी दुहेरी आवरण प्रश्न क्रमांक तिसरा आर्थिक नियोजनाचा जनक असे कोणत्या देशाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए रशिया प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला काश्मीरची उपमा दिली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी महाबळेश्वर प्रश्न क्रमांक पाचवा सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी सांगली प्रश्न क्रमांक सहावा भारतातील किती विमानतळावर फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्राम राबवला जाणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी एकवीस प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी महान्यायवादीची नेमणूक कोण करतो तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी राष्ट्रपती प्रश्न क्रमांक आठवा बघा युरोपातील सर्वात मोठा कृषी उत्पादक देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी फ्रान्स प्रश्न क्रमांक नव्वा भारत सर्वाधिक खनिज निर्यात कोणत्या देशाला करतो तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी जपान प्रश्न क्रमांक दहावा पेन पिंटर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी अरुंधती रॉय प्रश्न क्रमांक अकरावा जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्य लोकसंख्येचा खंड कोणता तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए आफ्रिका खंड प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणता देश देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी शिवडी नावासेवा प्रश्न क्रमांक तेरावा सिद्धिविनायक हे अष्टविनायकाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी अहमदनगर प्रश्न क्रमांक चौदावा रक्तामध्ये रक्तद्रव्याचे प्रमाण सुमारे किती टक्के असते तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी पंचावन्न टक्के असते प्रश्न क्रमांक पंधरावा देशाचा सेवा क्षेत्राचा वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज चालू आर्थिक वर्षात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी सहा पॉईंट तीन प्रश्न क्रमांक सोळावा कुस्तीगिरांची पंढरी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए कोल्हापूर प्रश्न क्रमांक सतरावा भारतीय आरक्षणाचे जनक आणि वसतिगृहाचे जनक असे कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी राजश्री शाहू महाराज प्रश्न क्रमांक अठरावा डॅश डॅश ही रायफल देशाची पहिली स्वदेशी ॲसॉल्ट रायफल ठरली आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी उग्रम प्रश्न क्रमांक एकोणावीस सूर्यमालेतील गरंगळात जाणारा ग्रह असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी युरेनस प्रश्न क्रमांक वीस चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी आत्तापर्यंत किती टक्के नोटा आर बी आयने जाहीर केलेल्या माहितीनुसार परत बँकाकडे आल्या आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सत्त्याण्णव पॉईंट अडतीस टक्के प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय राज्यघटनेत कशाची समानता देण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी दोन व तीन म्हणजे बघा दर्जा आणि संधीची प्रश्न क्रमांक बावीस पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक म्हणून कशाचा उल्लेख करतात तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी केंद्रक प्रश्न क्रमांक तेवीस कोणाची निवड फ्रान्स देशाच्या प्रधान पंतप्रधानपदी झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी ग्रॅबियल अटल प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी पद्मभूषण प्रश्न क्रमांक पंचवीस पवन ऊर्जा निर्मितीत भारत जगात केंद्रीय नवीन आणि नवीनिक नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार कितव्या क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी चौथ्या क्रमांकावर आहे